जेव्हा ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून आपल्याला काम करावं लागतं तेव्हा आपल्याला बऱ्याचशा वेळा डेटा जो आहे त्याच्याशी मॅनिप्युलेशन, त्याचे ऑपरेशन्स, ट्रान्सफॉर्मेशन अशा भरपूर गोष्टी कराव्या लागतात. आणि त्यात आपला जो डेटा असतो तो कधी कधी डेट टाइम रिलेटेड असतो, म्हणजे डेट्स रिलेटेड. आणि डेट्स ह्या अशा फील्ड्स आहेत ज्या खूप गरजेच्या असतात आणि एसेन्शियल असतात, की जिथे आपला जो टाइम रिलेटेड डेटा आहे, म्हणजे आता तुम्ही बघितलं कोणती रिअल टाइम प्रोजेक्ट घेतला किंवा रिअल टाइम सिस्टम घेतली, तर तिथे डेट ही कंपल्सरी असतेच कुठे ना कुठे. म्हणजे जो काही डेटा आहे तो स्टोअर करण्यासाठी डेट महत्त्वाचीच असते. मग हे जो अशा प्रकारचा जो डेटा येतो सोर्सकडनं, जो डेटा येतो जो डेट टाइम स्वरूपात असतो, त्याला आपण कसं मॅनिप्युलेट करू शकतो आणि पॉवर बी आय मध्ये काय काय ऑप्शन्स आहे जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित हँडल करायला मदत करतील, ते आता आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तर सर्वात प्रथम मी आता हे क्वेरी एडिटरमध्ये जातोय, तिथे आपण बघूया की कोणते कोणते ऑप्शन्स असतात डेट टाइम रिलेटेड. आता जेव्हा आपण हे ओपन करतो तेव्हा इथे ट्रान्सफॉर्म मेनू आणि ॲड कॉलम हे खूप दोन महत्त्वाचे मेनू आहे, जे की आपल्याला काय करायचे ना ते बघायचे. आता ह्या ट्रान्सफॉर्म मेनूमध्ये जर बघितलं तर आता इथे मी जे बघतोय इथं डेट टाइम ड्युरेशन असे हे डेट अँड टाइम कॉलमचा हे सेक्शन आहे. ऍड कॉलम मध्ये पण हे तीन सेक्शन आहे. हे फक्त आता तुम्हाला एवढा फरक तर कळालेलाच असेल की ट्रान्सफॉर्म मध्ये काय फरक होतं आणि ऍड कॉलम मध्ये काय होतं. म्हणजे ट्रान्सफॉर्म मध्ये एक्झिस्टिंग कॉलमवर ऑपरेशन्स परफॉर्म होतात आणि ऍड कॉलम मध्ये जे काय आहे ते नवीन कॉलम क्रिएट होऊन त्यात त्यात जो काय रिझल्ट आहे तो स्टोअर होतो. तर अशा पद्धतीने हे ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम आहे जे दोन मेनू आहे आणि जशी गरज असेल तशी आपण यूज करतो. तर आता आपल्याला डेट टाइम आणि डेटासाठी आपल्याला काही डेटा आहे का? तर आता इथं जर बघितलं तर एखादं एक्झाम्पल आहे माझ्याकडे की जिथं मी कस्टमर टेबल, तर इथे आपली काही डेट फील्ड जर असेल, सपोज आता इथे डेट फील्ड आहे, तर इथे मी ऑप्शन्स बघितले तर हे एनेबल्ड होतं लगेच ट्रान्सफॉर्म मेनू मध्ये. आणि ह्या डेट फील्ड मध्ये तर काय काय आहे ना की आता एवढे एवढे सर्व ऑप्शन्स आहेत. पहिला आहे एज, म्हणजे दोन डेट जर दिल्या म्हणजे आपली बर्थ डेट दिली आणि आजची डेट दिली, आपण आपलं एज कॅल्क्युलेट होऊ शकतं, हे ऑटोमॅटिक होऊ शकतं. त्यानंतर डेट ओनली, फक्त आपल्याला ते पर्टिक्युलर डेटचा कंपोनंट आहे डेट मध्ये, फक्त डेट आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे असेल ते करू शकतो. त्यानंतर एखादी डेट आहे त्यातली फक्त इयर आपल्याला काढायचे आहे, तर इयर आपण काढू शकतो, स्टार्ट ऑफ इयर काढू शकतो, एंड ऑफ इयर काढू शकतो. सिमिलरली डेट मधून मंथ काढू शकतो, स्टार्ट ऑफ मंथ, एंड ऑफ मंथ, डेज इन अ मंथ, नेम ऑफ मंथ. त्यानंतर क्वार्टर, क्वार्टर ऑफ द इयर, स्टार्ट ऑफ इयर, क्वार्टर, एंड ऑफ क्वार्टर, वीक, नंबर ऑफ वीक ऑफ इयर, वीक ऑफ मंथ, स्टार्ट ऑफ वीक आणि एंड ऑफ वीक असे वेगवेगळे करू शकतो. डे, डे ऑफ वीक म्हणजे आठवड्यात कोणता दिवस आहे, वर्षातला कोणता दिवस आहे, स्टार्ट ऑफ डे कधी, एंड ऑफ डे आणि नेम ऑफ डे. त्यानंतर अर्लिएस्ट अँड लेटेस्ट असतात, मिनिमम अँड मॅक्झिमम म्हणजे सगळ्यात कमी डेट कोणती एखाद्या कॉलममध्ये, तर ते आपण इथे करू शकतो. तर अशा पद्धतीने बरेचसे ऑप्शन्स आहे. आणि टाइम रिलेटेड जर ही व्हॅल्यू टाइम असेल तर हे टाइमचं पण रिलेट होईल. तर आणि ड्युरेशन आपण जेव्हा कधी आपल्याला टाइम आणि डेट अँड टाइम यांचं ड्युरेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते आपल्याला हे ड्युरेशन आपण यूज करू शकतो. तर आपण आता सध्या एखादी डेट फील्ड घेऊया आणि जिथे आपण हे ऑपरेशन्स परफॉर्म करून बघूया की जसे कसे वर्क होतात आणि जेणेकरून आपल्याला थोडं ह्याची प्रॅक्टिस होईल. तर होम मेनूमध्ये मी एक सोर्स सीएससी फाईल घेतो, माझ्याकडे एक कॅलेंडर आहे, कॅलेंडर लुकअप टेबल जो आहे, त्यात फक्त एक डेट कॉलम आहे आणि त्याच्यात मी तो पूर्ण घेतोय आणि त्यानंतर आपण याच्यावर काही ऑपरेशन्स करूया. आता ह्या ट्रान्सफॉर्म मेनूमधून जर गेलो आणि ह्या डेटवर मी काय केलं की मला फक्त याच्यातलं इयर काढायचंय, तर फक्त बघा इयर हे एक्झिस्ट डेट गायब झालेली आहे, फक्त इयर आलेलं आहे म्हणजे ह्या एक्झिस्टिंग कॉलमवर. सेम जर मला आता मी हे ऍड कॉलम मधून जर केलं आणि मी इथे म्हटलं की मला याच्यातलं फक्त इयर पाहिजे, तर हे इयर एक्झिक्यूट होत आहे.
आणि तर अशा पद्धतीने हे इयर आपण एक्सट्रॅक्ट करू शकतो सिमिलरली. आणि याच्यात डेटा टाईप पण ऑटोमॅटिक ते कन्सिडर करतं आणि त्याच्यानुसार ते चेंज करतं. तर असं आपण करू शकतो. आता याच्यात आपण बाकी याच्यात आपण आता दुसरे ऑपरेशन जर बघितले तर स्टार्टअप मंथ आपण जर घेतला तर ह्या याच्यात स्टार्टअप मंथ कधी आहे, म्हणजे आता ही 2 तारीख आहे. सपोज ही 9 जानेवारी 2020 आहे, पण तरी पण याचा स्टार्टअप मंथ हे आहे. त्यानंतर आपण अजून काही दुसरे कॉलम्स घेऊ शकतो की जसे की स्टार्टअप वीक. आता हे वीक आणि हे आहे ना ते खूप इंटरेस्टिंग आहे. तर स्टार्टअप वीक, आता याचं वीक कधी स्टार्ट होतं, आता 29/12/2019 म्हणजे 1 जानेवारीला. हा आता आपण याचा डे बघूया, याचा डे काय आहे. तर इथे डे जर गेलो तर नेम ऑफ डे आपण जर म्हटलं तर आता हा आहे तो काय, ह्या 1 तारखेला वेनसडे म्हणजे आणि 29/30 असं 30 डिसेंबर. तर हा रविवारपासून कन्सिडर केलेला वीक आहे म्हणजे रविवारला स्टार्ट होतो. आता याच्यात आपण काय करू शकतो ना, याच्यात थोडंफार आपण चेंजेस करू शकतो. तर याच्यात कसं करू शकतो, अजून एक आपण एक कॉलम ऍड करू शकतो म्हणजे ह्या डेटवरून आपण डे ऑफ अ वीक, इथे जे म्हटलंय ना की डे ऑफ अ वीक, म्हणजे हे कॅल्क्युलेट करून घेऊ. हा 3 नंबरचा डे, 4 नंबरचा म्हणजे जनरली आता इथे चूज वेनसडे म्हणजे हा जो वीक चालू झालेला आहे संडेला, आपण याला आता चेंज करू शकतो. तर ते कसं करू शकतो, म्हणजे ही जी स्टेप आहे इन्सर्टेड स्टार्ट ऑफ वीक, याच्यात जाऊ शकतो आपण. आणि याच्या इथे फॉर्म्युलामध्ये जर गेलो तर इथं आपण चेंज करू शकतो. इथे काय करू शकतो ना की फर्स्ट डे ऑफ वीक कोणता आहे, म्हणजे जर आपल्याला सोमवारपासून स्टार्ट करायचं तर आपल्याला याच्यात एक ऍड करायचं आहे आणि ओके करायचंय. तर आता बघायचं तुम्ही की इथे 30 पासून स्टार्ट झालेला आहे स्टार्ट ऑफ वीक, म्हणजे अगोदर 29 होता, इथं तर हा 30 पासून चालू झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे चेंज करू शकतो. जर आपल्याला अजून वाटलं की इन्सर्टेड ह्या फॉर्म्युलामध्ये मला एक नाही तर 2 याच्यापासून स्टार्ट करायचे, तर मग माझं जे आहे स्टार्ट ऑफ वीक तो 31/12 होणार आहे. मग आता आपण ही स्टेप्स रिमूव्ह करू, इन्सर्टेड डे नेम पण रिमूव्ह करू आणि स्टार्ट ऑफ वीक आता आपलं बरोबर 31/12 म्हणजे तर ट्यूजडेपासून आपण जसं काय वीक स्टार्ट केलं. तर अशा पद्धतीने आपण हे स्टार्ट ऑफ वीक करू शकतो. आता याच्यात आपण अजून काही चेंजेस करू शकतो, म्हणजे इथे नंबर ऐवजी आपण इथे काय म्हणू शकतो ना की थोडं डे डॉट मंडे, म्हणजे आपल्याला सांगायचं की मंडेपासून स्टार्ट करा हा, ओके करायचे. तर इथे बघितलं की लगेच आपण हे स्टार्ट ऑफ वीक 30th डिसेंबर 2019 इथून स्टार्ट झालेले. तर अशा पद्धतीने आपण हे लगेच अपडेट करू शकतो. अजून काही फंक्शन्स आहे जसं की मंथ, स्टार्ट ऑफ मंथ आपण करू शकतो, एंड ऑफ मंथ करू शकतो, क्वार्टर आपण करू शकतो इथं कधी क्वार्टरचे स्टार्ट होते इथे, आणि त्यानंतर आपण लेट से की क्वार्टर नंबर, क्वार्टर ऑफ द इयर तो आपण सिलेक्ट केला तर इथे आपल्याला व्यवस्थित सगळे क्वार्टर दिसतील, म्हणजे 1, 2, 3, 4 जे काय आहे ते. तर अशा पद्धतीने आपण हे वेगवेगळे ऑपरेशन्स करू शकतो. तर अशा पद्धतीने हे ऑपरेशन्स आहे. काही ठीक वेळेस आपल्याला 2 डेटमधला डिफरन्स काढायचा असेल किंवा काहीतरी करायचं असेल तर सबस्ट्रॅक्ट डेज म्हणून हे एक ऑप्शन आहे, ते करू शकतो. आणि त्यानंतर बाकीचे भरपूर असे ऑप्शन्स आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता. इथे बघू शकता की तुम्ही इथे मंथ मंथ स्टार्ट ऑफ मंथ, डेज इन अ मंथ, नेम ऑफ मंथ, वीक, डे नेम ऑफ डे वगैरे सर्व आपण हे करू शकतो. अशा पद्धतीने हे डेट अँड टाइमचे फंक्शन्स आहे जे आपण यूज करू शकतो आणि आपल्याला जशी पाहिजे तशी रिक्वायरमेंट जशी असेल तशी आपण हे इम्प्लिमेंट करू शकतो. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, बऱ्याच वेळा आपल्याला ह्या गोष्टी लागतात जेव्हा आपण डेटा ट्रान्सफॉर्मेशन करतो आणि डेटच्या रिलेटेड जो डेटा असेल त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लागतात.